कोलकात्यात ट्रान्सजेंडर्सचा हा गट आनंद साजरा करतोय नवीन बाळाच्या जन्माचा भारतात अनेक ठिकाणी तशी प्रथाच आहे ज्याला बधाई असं म्हणतात ज्या ज्या घरात घरात तिथे जातात गाणी गातात नाचतात आणि नवजात बाळाला दीर्घायुष्य लाभावं यासाठी प्रार्थना करतात अर्थातच पैसे देण्याच अनेक जण टाळतात त्यामुळे ट्रान्सजेंडर साठी हा पेशा काही सोपा नाही है जजमान कोई मिलता नहीं नौकरी और हम लोग किन्नर है हम लोग को कौन नौकरी देगा तो चाकरी नौकरी जब दाता जजमान कोई मिलता नहीं तो मुझे कैसे मिलेगा कोलकाता दोन हजार किलोमीटर दूर राजस्थानच्या जयसळमेर मध्ये हरीश जी सुद्धा तयारी सुरू है हरीश एक ड्रॅग क्वीन राजस्थानी लोकनृत्याचे कार्यक्रम तो सादर करतो याचे त्याला महिन्याभरात जवळपास नव्वद हजार रुपये मिळतात मी हे काम का निवडलं लहान होतो तेव्हा घरी अन्नाचा दाणा नव्हता शिवाय मी लहान गावातून आलोय मुलींचे कपडे घालणं आणि असं नाचणं सोपं नक्कीच नव्हतं जागतिक बँकेचा एक अहवाल असं सांगतो की भारतात एलजीबीटी टी समुदायाला समान हक्क मिळत नाहीत त्यामुळे देशाचं दरवर्षी अठरा अब्ज रुपयांच्या वर नुकसान होत आहे परिस्थिती बदलायची असेल तर सरकारी धोरण कडक व्हायला हवी असं या समाजाचं कोटा क्या होता है 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 की को पता लगता है कि ये हमारी जगह है और ये है, तो लोग अप्लिकेशन कर सकते संतोष यांनी ट्रान्सजेंडरच्या समान हक्कांसाठी एक मोहीमच सुरू केली आहे महिलेनं ट्रान्सजेंडर समाजातल्या व्यक्तीला कुंकू लावायचं म्हणजे समाजानं त्यांना स्वीकारलं असा याचा अर्थ होतो भारतामधली ट्रान्सजेंडर्सची परिस्थिती बदलायला याची मदत होईल अशी त्यांना आशा आहे